उत्कृष्ट शिक्षकांचे आदर्श शिक्षकांचे जे पुरस्कार आहे 2023 या वर्षासाठी जे नॉमिनेशन्स ॲप्लिकेशन चालू होता त्याची जिल्हा परिषद स्तरावर समितीने छाननी केल्यानंतर आणि स्क्रुटिनी केल्यानंतर ते आपण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवलं होतो आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याची तपासणी आणि स्क्रुटिनी होऊन जे मंजूर झालेली आहे ती यादी आता माझ्यासमोर आहे. सो रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रत्येक तालुकानिहाय 9 तालुकानिहाय प्रत्येक तालुकानिहाय एक एक आदर्श शिक्षक ची निवड झालेली आहे. त्याची यादी याप्रमाणे आहे. मंडणगड तालुका मध्ये आदर्श शिक्षकाचे नाव आहे श्री सुनील सीताराम ऐनकर पदवीधर शिक्षक. दापोली तालुक्यामध्ये आदर्श शिक्षकांची निवड झालेली आहे श्री जयंत जनार्दन सुर्वे उपशिक्षक. तसेच खेड तालुक्यामध्ये श्री सुधागड राजाराम पाष्टे पदवीधर शिक्षक यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. तसेच चिपळूण तालुक्यामध्ये श्री पांडुरंग शांताराम कदम पदवीधर शिक्षक यांची निवड झालेली आहे. गुहागर तालुक्यामध्ये श्री दशरथ रघुनाथ साळवी उपशिक्षक यांची निवड झालेली आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये श्री उमेश पांडुरंग डावरे उपशिक्षक यांची निवड झालेली आहे. रत्नागिरी तालुक्यामध्ये श्रीमती विशाखा विष्णू पवार पदवीधर शिक्षक यांची निवड झालेली आहे. लांजा तालुक्यामध्ये श्रीमती संजना संतोष वारंग पदवीधर शिक्षक. तसेच राजापूर तालुक्यामध्ये श्री सुभाष भाऊ चोडपे उपशिक्षक यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड झालेली आहे. आणि हे सांगायला आनंद होते की यावर्षी 29 अर्ज प्राप्त झाला होता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी. त्यापैकी 9 शिक्षकांची निवड झालेली आहे. मागच्या वर्षी 23 अर्ज आले होते त्यापेक्षा यावर्षी अर्ज थोडं जास्त आलेली आहे. आपण यावर्षी विशेषतः ऑफलाईन अर्ज न मागवता सगळे ऑनलाईन अर्ज मागून घेतलेली आहे. आणि आलेले अर्जाची आपण तपासणी विविध क्रायटेरिया आधारावर आपण तपासलेली आहे. गोपनीय अहवाल शिष्यवृत्ती परीक्षामध्ये मार्गदर्शन शैक्षणिक संशोधन लेखन व व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य साक्षरता अभियान शिक्षणाचे सार्वत्रिकरण शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न शैक्षणिक मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा अभ्यासात मागे शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय शासनाच्या विविध योजनातील पुस्तक पेढी उपस्थिती भत्ता अल्प बचत व कुटुंब कल्याणमध्ये केलेले काम शैक्षणिक उठाव तसेच ग्रामीण भागातील सेवाकार्य आपत्तीच्या काळातील केलेले काम या विविध क्रायटेरिया आधारावर आपण त्यांची स्क्रुटिनी करून शिफारस केलेली आहे. आणि निवड झालेले सर्व आदर्श शिक्षकांना जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.